मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी आता दाखल होत आहेत. आपण पाहतो त्याचीच ही थेट दृश्य. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी त्यांना अभिवादन करायला जाणार आहेत. सध्या आपण आपल्या स्क्रीनवर ही जी दृश्य पाहतो ती दक्षिण मुंबईतली आहेत. कुलाबा परिसरातली दृश्य आहेत. बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता इथं दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर ते बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी देखील जाणार असल्याचं समजलेलं होतं. हो माझे आता येऊ नका. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या अनुषंगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन देखील या दोन्ही पक्षांकडनं होणार असल्याचं दिसतंय. दोन दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर. स्क्रीनच्या डावीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत, तर स्क्रीनच्या उजवीकडची जी दृश्य आहेत ती उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेची दृश्य आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घोषणा होऊ शकते. आपण त्याचीच ही सध्या थेट दृश्य पाहतो. थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद देखील सुरू होणार आहे. सुभाष देसाई, संजय राऊत हे देखील आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित दिसत आहेत. या संयुक्त पत्रकार परिषदेच्या क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारच आहोत. या पत्रकार परिषदेमध्ये वंचित आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या युती संदर्भातली घोषणा होणार आहे का याचीच उत्सुकता लागून राहिलेली आहे, कारण गेले काही दिवस सातत्यानं या युतीविषयी बोललं जात होतं. मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि इतर पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं या दोन पक्षांमध्ये युतीची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. पत्रकार परिषद आता सुरू होतीये. थोड्याच वेळात या संदर्भातली घोषणा होऊ शकते असं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे दोन्ही नेते या युतीची घोषणा करणार असल्याचं समजत आहे. आताच्या घडीच्या दोन अतिशय महत्वाच्या मोठ्या बातम्या स्क्रीनच्या डावीकडे जे दृश्य आपण पाहतो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी म्हणून आलेले आहेत. स्क्रीनच्या उजवीकडचं जे दृश्य आहे उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर संयुक्त पत्रकार परिषद घेत आहेत त्याची दृश्य आहेत. यावेळेला संजय राऊत, सुभाष देसाई हे देखील उपस्थित आहेत. ठाकरेंचा पक्ष आणि वंचितच्या युतीच्या बाबतीतली घोषणा या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये होणार असल्याची माहिती मिळते. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी चे सर्व सर्व नेते आणि पत्रकार बंधुमित्रांनो, आज या ठिकाणी एक ऐतिहासिक घटना घडत आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये गेले काही दिवस चर्चा सुरू होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या अलीकडे दोन बैठका सुद्धा झाल्या आणि दोन्ही पक्षांनी त्याचप्रमाणे या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी असा निर्णय घेतला की सध्या जे देशामध्ये वातावरण आहे आणि
देश एका हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे. जनतेचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, जिव्हाळ्याचे महत्वाचे आणि ताकदीचे प्रश्न आहेत, त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून नको नको त्या गोष्टींना प्राधान्य दिलं जात आहे, नको नको त्या गोष्टींवर वादंग माजवलं जात आहे आणि एका प्रकारे देश भरकटवण्याचीच प्रक्रिया सुरू आहे की काय अशी रास्तभीती वाटावी अशी परिस्थिती निर्माण होते आहे. म्हणून या दोन्ही पक्षांनी आपल्या देशाच्या भवितव्याचा विचार करून, राष्ट्रप्रथम याचा विचार करून एकत्र यायचं ठरवलंय आणि जे काही पुढे संकट वाढून ठेवलेलं आहे किंवा ज्याचे संभाव्य संकट म्हणता येईल त्याला रोखण्यासाठी ह्या दोन्ही शक्तींनी एकत्र येण्याची नितांत आवश्यकता लक्षात घेऊन आज आता हे युतीची घोषणा करण्यासाठी ह्या दोन्ही पक्षांचे हे दोन प्रमुख नेते माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय प्रकाश आंबेडकर हे आज या व्यासपीठावरून आपणाला आपल्या मार्फत सर्व महाराष्ट्राला आणि देशाला संबोधित करणार आहेत. मी आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि हे दोन्ही नेते यांच्यामध्ये अधिक जास्त वेळ घेत नाही. मी विनंती करतो की आता या पत्रकार परिषदेची सुरुवात करावी. आज 23 जानेवारी आहे, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे, आनंद आहे की ज्या एका स्वप्नाची महाराष्ट्रातील जनता आतुरतेने वाट पाहत होती, यापूर्वी सुद्धा हा प्रयत्न झाला होता नाही अशा तक्रार नाही, पण प्रकाशजी आणि आम्ही आज पहिल्या प्रथम एकत्र एका व्यासपीठावरती आणि पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी म्हणून या वास्तूमध्ये आलेलो आहोत. आणखी एक गोष्ट आनंदाची म्हणजे साहजिकच आहे, आंबेडकर आणि ठाकरे या नावाला एक इतिहास आहे, एक पार्श्वभूमी आहे. माझ्या आजोबा आणि प्रकाशजींचे आजोबा हे समकालीन आणि एकमेकाचे स्नेही होते. दोघांनी त्यावेळेला समाजातील वाईट रूढी परंपरा याच्यावरती प्रहार केले, आघात केले, त्याच्याबद्दल आम्ही दोघांनी काही सांगण्याची आवश्यकता नाहीये. आणि आता जे राजकारणामध्ये चाललेलं आहे, राजकारणामध्ये काही वाईट परंपरा आणि चाली चाललेल्या आहेत, त्याच्यावरती आघात करून त्या मोडून तोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि त्यांच्यासोबतचे आमच्या आजोबांनी वडिलांनी दिलेले जे काही जीवाला जीव देणारे सहकार्य आहेत ते एकत्र येऊन देश प्रथम हा जो एक आता सुभाष देसाई तुम्ही जो शब्द वापरला तो फार महत्वाचा आहे. प्रथम देश ही कारण एक भ्रम पसरवला जातो आणि नेहमी हुकुमशाहीकडे वाटचाल ही अशीच होती, जनतेला भ्रमात ठेवायचं, नको त्या वादामध्ये अडकून ठेवायचं आणि आपलं इच्छित जे आहे ते साध्य करून द्यायचं. नेमकं त्याच एक वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी घटनेचं महत्व, संविधान हे त्याचं महत्व आणि पावित्र्य आभारी ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत. ठीक आहे, पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी पुढे काय करता येईल या सगळ्या गोष्टीचा त्या वेळेला जेव्हा जसा जशी घडेल तेव्हा आम्ही विचार विनिमय करून पुढे जाऊच. पण एक गोष्ट नक्की की महाराष्ट्रातील आपण एक असा एक शब्द आहे तळागाळातील जनता, त्या तळागाळातील जनतेपर्यंत जे काही देशात चाललेलं आहे ते पोहोचवण्याची आज गरज आहे. कारण त्यांना आता परवा काल परवाकडे आपले माननीय पंतप्रधान मुंबईत येऊन गेले, सभेला कोण आले होते, कुठून आणले गेले होते, त्यांना काय सांगितलं गेलं होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याच माध्यमातून आम्ही वाचलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. तो एक भ्रम निर्माण करायचं, निवडणुका आल्यानंतर त्यांचा म्हणजे गरीबांचा उदो करायचा, गरीबांनी मतदान केल्यानंतर मात्र गरीब त्यांच्याकडे म्हणजे त्यांना घरं नसतात, रस्ते रस्त्यावरती आणि यांची उड्डाणं चालू, तर हे आता कुठेतरी थांबवण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत
साहजिकच आहे, प्रकाशजींचं एक काय मनोगत असेल मत व्यक्त केल्यानंतर तुमच्या मनात काही शंका कुशंका असल्यास असायची काही आवश्यकता नाहीये, पण काही प्रश्न असले तर आम्ही त्यांना उत्तरं देतो. बाळासाहेबांच्या असणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने असणारा अशी घोषणा वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यापुढे निवडणुकीमध्ये एक बदलाचं राजकारण या ठिकाणी सुरुवात करेल. जनता दलाच्या असणारं कोणीही आजही त्याचा जाहीरनामा आपण जर काढला तर त्या जाहीरनाम्यामध्ये शेवटचं असणारं एक कॉलम होतं आणि ते म्हणजे आम्ही मंडळ कमिशन त्या ठिकाणी लागलो होतो. आणि दुर्दैवाने जनता दलाचा पक्ष जो आहे तो त्या मंडळ कमिशन वरतीच पडला अशी असणारी परिस्थिती. सामाजिक प्रश्नांना ज्या ज्यावेळेस या ठिकाणी हात घातला जातो त्या त्यावेळेस समाज व्यवस्थेमधली गणितं बदलतात, हा त्याच्यातला महत्वाचा भाग. गेली अनेक वर्ष उपेक्षितांचं राजकारण याची सुरुवात व्हावी म्हणून आम्ही असणारा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ती चळवळ आम्ही असणारं चालवत होतो. तिला आमच्याच मित्रपक्षाने गळमृत करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादित करण्याचा असणारा प्रयत्न केला, पण तो आम्ही जुमानलो नाही. आंदोलन करत राहिलो, लढत राहिलो आणि अपेक्षा आम्ही असणारे या ठिकाणी बघतोय. जिंकून येणं हे मतदाराच्या हातामध्ये आहे, ते काही राजकीय पक्षांच्या हातामध्ये नाही. परंतु उमेदवारी देणं हे असणारं राजकीय पक्षांच्या हातामध्ये आहे किंवा त्या उमेदवारीच्या स्वरूपामध्ये त्याचं सामाजिकरण होईल, त्याचं सार्वत्रिकरण होईल ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतोय. आता मी ती कॉईन केलेला आहे की ह्या महाराष्ट्राची सत्ता 169 कुटुंबांमध्ये होती, त्याच्यामध्ये 10 कुटुंबात असणारं वाढ झालेली आहे. नातेवाईकांचं राजकारण जर जसं वाढत गेलं तस तसं महाराष्ट्रातलं दिशांचं जे राजकारण होतं, मुद्द्यांचं जे राजकारण होतं, गरिबांचं जे राजकारण होतं हे बाजूला पडत गेलं आणि भांडवलशाहीचं, लुटारूंचं अशी सत्ता त्या ठिकाणी सुरुवात झाली अशी असणारी परिस्थिती आहे. नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. एका काळी अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या इंडस्ट्रीची गरज होती आणि ती आपण असताना भागवतो, पण आज असताना शेतीला जोडधंदा आपण असताना म्हणतो, पण शेतीची प्रक्रिया करणारे उद्योग याची आपण असताना चर्चा करत नाही. मी आज असताना मानतोय की सगळ्यात मोठा असताना एम्प्लॉयमेंट हे काही सेक्टर्स सामान्य माणसाच्या हातामध्ये आपल्याला कशा रीतीने जिता येतील, व्यापारी आणि भांडवलदार याच्या हातामध्ये जाणार नाही याची जर दक्षता आपण घेतली तर मी असताना म्हणतो की डॅवोसला जाऊन असताना मोठमोठे लागला प्रोजेक्ट कधी आलेले मी पाहिलेले नाही. करारनामे फक्त त्या ठिकाणी होतात, पण या शेतीवरती पिकणारा प्रक्रिया करणारी यंत्रणा जर उभी राहिली तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट होऊ शकतं आणि एक नवी दिशा त्या ठिकाणी देत आहे. अनेक असे प्रश्न आहेत की ज्याच्यावरती चर्चा करून आम्ही असणारा भूमिका आपल्या समोर त्या ठिकाणी मांडत राहू. अपेक्षा एवढीच आहे की मी शरद पवारांची रिॲक्शन आज वाचली आहे, नवीन नाही. आमच्या दोघांचं भांडण फार जुनं भांडण आहे, शेतातलं भांडण नाही, नेतृत्वातलं भांडण आहे, दिशेचं भांडण आहे. आमच्या बरोबर येतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. कारण हा लढा मी काही वेगळा मार्गाने बघतो.
नरसिंहराव ज्यावेळेस पंतप्रधान झाले आणि बीपी सिंग आणि चंद्रशेखर गेले त्यावेळेस मी खासदार झालो. आमचा पहिला असणारा आवाज होता त्यावेळेसचे टेलिकॉम मंत्री जे होते त्यांच्या विरोधात. 15 दिवस आम्ही असं सभागृह बंद केलं. नरसिंहरावांचे असणारे चांगले संबंध होते म्हणून त्यांनी महिन्याभरानंतर बोलून घेतलं आणि विचारलं की तुम्ही काय केलं. म्हटलं आंदोलन केलं. तुम्ही त्याच्या पुढे काय केलं तेवढं मला सांगा. तर म्हटलं माझ्या लक्षात आलेलं नाही, संध्याकाळी या सांगतो. आणि संध्याकाळी बसल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की अशा रीतीने तुम्ही असं चालवत गेला तर पॉलिटिकल लीडरशिप या देशामध्ये तुम्ही संपवणार. आज दुर्दैवाने मी असतानाही बघतोय त्या काळी नंतर आम्ही असताना त्या सगळ्या गोष्टी थांबून व्यवस्थित रित्याने असताना मांडण्याचा प्रयत्न केला. पण आज ईडीच्या मार्फत या देशातलं पॉलिटिकल लीडरशिप संपवण्याचा असणारा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे. त्यांनी खरंच आरोप केला असेल, खरंच पैसे खाल्ले असेल तर त्यांच्या कोर्टात घेऊन जा, केसेस चालवा आणि जेलमध्ये जा. पण कोर्टात जायचं नाही, जेलमध्ये चालवायचं नाही आणि फक्त लीडरशिप वरती असणारा जो आक्षेप घेण्याचा असणारा भाग आणि कॅरेक्टर रेसिग्नेशन करण्याचा जो भाग चाललेला आहे तो सगळ्यात मोठा डेंजरस मी असणारा त्या ठिकाणी मागतो. आपण कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. एक दिवस आपलाही असणारा अंत होणार आहे, तसा नरेंद्र मोदी यांचाही अंत होणार आहे. त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी लीडरशिप दुर्दैव मी असं म्हणेन की त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा लीडरशिप संपवलेली आहे, वरती येऊ दिलेली नाही. मला अनेक मंत्री त्यांच्या ते असणारे भेटतात आणि सांगतात की आम्ही असणारं फक्त फायली उचलून घेऊन जायचं आणि काढायचं एवढंच आमच्याकडे कामकाज राहिलेलं नाही. बाबासाहेबांनी असं एकदा म्हटलं होतं क्रायसिस मध्ये पॉलिटिकल लीडरशिप ही डेव्हलप होत असते आणि एखादी आता असणारा क्रायसिस या ठिकाणी डेव्हलप झाली तर मला कुठेही नॅशनल पॉलिटिकल लीडरशिप त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून स्टेटमेंट आम्ही जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये राष्ट्र हा सगळ्यात महत्वाचा असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. ती पॉलिटिकल लीडरशिप असणारी डेव्हलप झाली पाहिजे, तिला उभारली पाहिजे, तिला प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि ते करण्याचं आम्ही असं कटिबद्ध या ठिकाणी आहोत. महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्राच्या बाहेरच असेल, जे जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि प्रादेशिक पक्ष स्वतःचं लीडरशिप आणि स्वतःचं संघटन उभं करणार असतील तर त्यांना आमच्याकडून नेहमीच मदत राहील, पाठिंबा राहील आणि त्यांच्या प्रयत्नामध्ये आम्ही असा जेवढा हातभार घालता येईल तेवढा हातभार आम्ही या ठिकाणी घालू. महाराष्ट्राचं एक नवीन ज्याला म्हणता येईल की कार्यक्रमावरती विकासावरती आपण आणलं पाहिजे अशी असणारी जी परिस्थिती आहे ती निश्चितपणे आम्ही दोघं मिळून या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू. आणि राजकारण हे मोठेशीर आणि विवेक आणि नीतीमती होती येईल एवढं बघण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं मी आपल्या समोर सांगतो. आपण मी माईक तुमच्याकडे फिरवतो, मी माईक फिरवतो आणि पोहोचवा द्या. अरे ते बोलतात ते आता असणार जे आहे ते आम्ही दोघंच एकत्र आलेलो आहोत. काँग्रेसनी त्याला अजून असणारा स्वीकारायचा आहे, स्वीकारतील अशी मी अपेक्षा करतो. मी मगाशी म्हणालो की शरद पवारांचा आणि आमचा असणारा फार जवळचं शक्य होतं, किती होत आहे मग सगळ्यांना माहिती आहे. पण या आघाडीमध्ये ती येतील अशी आम्ही असणारा अपेक्षा करतो किंवा त्यांना असणारा आम्ही विनंती करू. एक एक माझं उत्तर काम बनणार त्यांच्या प्रश्नाला. प्रकाशजी उत्तर दिलेलं आहे. प्रकाशजी आपण आपले आणि राष्ट्रवादी किंवा पवारसाहेबांबरोबरचे संबंध सांगितले, आमचे सुद्धा 3 वर्षापूर्वीपर्यंत कसे संबंध होते हे जर्जाही नाही.
परंतु ज्या वेळेला आमच्याही असं लक्षात आलं की फसवणुकीचं राजकारण सुरू होत आहे, त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला, तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येतील का, एकत्र कशी येऊ शकतील, एकत्र आल्यानंतर आमच्या तिसरा फार वाईट विचित्र आरोप झाले, पण त्या सगळ्या आरोपांना आणि आरोप करणाऱ्यांना राजकारण तर आम्ही उरून उरलो आणि जवळपास अडीच वर्ष हे सरकार आजच्या जयंतीच्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण राज्यभर देशभर आयोजित केले जातात. खऱ्या अर्थाने सगळ्यात सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांनी केलं. त्यांच्या या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो, नम्र अभिवादन. 80% समाजकारण 20% राजकारण हा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी दिला. बाळासाहेबांच्या विचारधारेवरच हे आपलं मग आमचं असं ठरलं की महाविकास आघाडीमध्ये ज्या त्या पक्षांनी आपापल्या मित्र पक्षांचं हित सांभाळायचं आणि एकूण जर आपण एकत्र आलो नाही तर मग वैयक्तिक युतीला काय फायदा. वैयक्तिक म्हणजे दोन पक्षाची युती केली आणि महाविकास आघाडीमध्ये काहीतरी तीन तिघड असं करून ठेवलं तर मग या भारत किंवा देश प्रथम हा जो काही सामायिक हेतू आहे त्या हेतूलाच तडा जातो. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रकाशजी तुमची आणि आमची म्हणजे शिवसेना आणि दलितांची आघाडीची युती तर झालीच आहे, पण त्याचबरोबर आपण महाविकास आघाडीचे सुद्धा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल करायला कोणाची काही हरकत नाही. महाविकास युती विजयी दिसणार आहे. अगदी ते निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. आम्ही तर सांगतोय पहिल्या दिवसापासून निवडणुका घ्या, हिंमत असेल तर निवडणुका घ्या हे माझं त्याही वेळेचं आव्हान, जेव्हा आमची युती नव्हती तेव्हापासूनचं आव्हान आज सुद्धा कायम आहे. लवकरात लवकर ह्यांनी निवडणुका घ्याव्यास, मग जागा वाटप काय असेल कसं काय असेल तो प्रश्न आमचा आहे, तो आम्ही तो विचार केल्याशिवाय आम्ही एकत्र आलो नाही. पण आज सुद्धा माझं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या गद्दारांना म्हणा आणि त्यांच्या गद्दारांच्या राजकीय बाब झालेला आव्हान आहे की हिंमत असेल तर लवकरात लवकर निवडणुका घ्या. दिसेल ना म्हणजे मी जे काय बोलले ते खरंय का ते जे काय बोलले ते खरंय ते दिसेल. उद्धव सर, उद्धव सर, अजित दादांनी सांगितलं आहे की जर का शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची एकत्र युती होत असेल तर या पुढचं जे काही जागा वाटत असेल ते शिवसेनेच्या म्हणजे महाविकास आघाडीमधला तिसरा पक्ष शिवसेना म्हणून त्यांच्या ज्या काही जागा असतील त्या जागांमधून वंचित बहुजन आघाडीला द्यावे. महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान असेल असं अजित दादांचं म्हणणं. नाही, महाविकास आघाडीमध्ये स्थान असणार, शेवटी अजूनही कोणी कोणत्या जागा लढायच्या हेच मुळामध्ये ठरवण्याची वेळ आलेली आहे, आता गरज आहे. आणि ते ठरवल्यानंतर कोणाच्या वाट्याला कोणत्या जाता हा जागा ठरल्यानंतर मग कोणी कोणत्या मित्रपक्षाचं कसं हे करायचं, जसं आता विधान परिषदेच्या बाबतीत झालं केली ना आम्ही एकेकाला मदत केली, त्याच्यामध्ये सुद्धा नागपूरला आम्ही अर्ज भरला होता पण मागे घेतला. नाशिकची जागा ही काँग्रेसला सोडली होती, काँग्रेसच्या उमेदवारांनी काय ते करू नये ते केलं, त्याच्यानंतर मग आम्ही अपक्षाला तिथल्या पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार शुभांगी ताई पाटील सगळ्यांनी मिळून केलं. अमरावतीची जागा काँग्रेसनी जिंकलेली होती ती आम्ही काँग्रेसला सोडली, पण काँग्रेसनी आमचा माणूस उमेदवार म्हणून त्याला आम्ही काही त्याला म्हटलं नाही. त्याच्यामुळे हे सामंजस्याचं राजकारण आता यापुढे करायचं नसेल तर मग मला असं वाटतं एकत्र येण्याचं नाटक कोणी करू नये. उद्धव साहेब, उद्धव साहेब इथे उद्धव इथे इथे काय इथे ठाकरे परिवाराने कभी भी जात पात की राजनीति नहीं की है. आज इस गठबंधन के दौरान आपने कहा कि आपकी प्राथमिकता राष्ट्र होगी, तो क्या ऐसे में समझा जाए कि यहाँ से पॉलिटिकल लाइन आगे गठबंधन में आप जात पात की राजनीति करेंगे या फिर इन सारी चीजों को? मेरे पिताजी ने कई बार कहा है कि हमसे हिंदुत्व है राष्ट्रीयत्व है, मैं कोई नई बात नहीं करने जा रहा. अगर नई बात में तो बात अलग थी, लेकिन
मैंने जो मेरे पिताजी ने कहा है वही बात मैं दोहराता हूँ और उसी राह पर हम चले हैं। और इसके आगे जाकर मैंने कहा कि पिताजी ने क्यों, मेरे जो दादाजी थे और हमारे दोनों के दादाजी, उन्होंने उस वक्त जो हमारे धर्म में पूरी कुछ प्रथाएं थी, हाँ मैं थोड़े हिंदी माध्यम भाई का फायदा होना है मेरा, गलत प्रथाएं थी उसका विरोध किया। तो हमेशा देश हित सबके सामने पहले, देश नहीं रहेगा तो हम क्या रहेंगे। आणि हिंदुत्व आमचा श्वास आहे, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, हिंदुत्व म्हणजे काय आहे हे सगळं प्रकाशजींनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता जे काही शिवसेना पुढे येते ते आम्हाला मान्य आहे। उद्धवजी, आज युतीची घोषणा होते आहे, यापूर्वी अनेक बैठका झाल्या, या बैठकांमध्ये खास करून मुंबई महानगरपालिके संदर्भात जागा वाटपाची काही प्राथमिक चर्चा झालेली आहे का? दोन्ही पक्षांकडून काही हे असे सगळे प्रश्न तुम्ही विचारण्यापेक्षा माझं पुन्हा एकदा या सरकारला आव्हान आहे, हिंमत असेल तर निवडणुका घ्या, मग आमच्या युतीचा दावा तर काय झालं नक्कीच करणार ना। म्हणून मी तर असंच म्हणेन की त्यावेळेला आम्हाला गृहित धरून राजकारण केलं गेलं होतं एक 2-3 वर्षापूर्वी की शिवसेना काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही, शिवसेना राष्ट्रवादी सोबत जाऊ शकत नाही। त्यानंतर वेळेला मला असं सांगत होतं की बघा राष्ट्रवादी बरोबर चाललंय, पवारसाहेबांचं लौकिक तुम्हाला माहिती आहे, तरी पण दगा देतील हे मी गेल्या भाषणात सांगितलेलं आहे। मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी दगा दिला। माझा म्हणजे एकूण जे राजकारण चाललेलं आहे की आता दुसऱ्याचं घर फोडून स्वतःचं घर सजवणारी अवघाची सत्तेवरती येऊ बघते ती दारून टाकण्याची आज गरज आहे आणि त्याच्यासाठी माझा प्रश्न प्रकाश आपण सांगताना आहे। बाळासाहेब आता उद्धव साहेबांनी त्यांच्या हिंदुत्वाबद्दल सांगितलं ना, आतापर्यंत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी किंवा प्रामुख्याने हिंदुत्वाचा मुद्दा होता, उद्धव साहेबांनी उद्धव जे हिंदुत्व सांगितलं सर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं, ते स्वीकार्य असेल का वंचित बहुजन आघाडीला? मी मागे त्या दिवशी म्हणालो होतो की प्रबोधनकारांचं जे हिंदुत्व होतं आणि त्यांनी असताना जे चाललेलं होतं त्याच्यावरती चालण्याचा असणारा बाद शिवसेनेचा असल्यामुळे समाज सुधारण्याची गरज जी होती ती तुम्हाला असणारा काही वेळेस कडवटपणाने घ्यावी लागते आणि ती प्रबोधनकारांनी घेतली, त्याच्यामुळे ती लाईन सुरुवात राहील असं मी अगोदरच आम्ही ठरवलं असल्यामुळे ती लाईन पुढे जाईल आणि हळूहळू आपल्याला दिसण्यात येईल की कशा पद्धतीने जायचं। निगेटिव्ह राजकारण जे आहे हिंदुत्वाचं सध्या आरएसएसचं आणि बीजेपीचं द्वेषाचं जे आहे की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात, आम्ही मुसलमानांच्या विरोधात आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र या असं जे आहे याच्यापेक्षा समाजव्यवस्था एकत्र कशी आली पाहिजे, कुठच्या मुद्द्यांवरती आली पाहिजे, ती कशा पद्धतीने येईल याची असणारी मांडणी आम्ही करत जाणार। मैं कई दिनों से यहाँ आना चाहता था लेकिन कोई बुरा नहीं रहा मुझे। नाही उशीर कोणत्याही गोष्टीत होत नसतं, उशीर झाला तरी चालेल पण सुरुवात होण्याची गरज असते, ती सुरुवात असेल। उत्तर देण्याच्या आधी गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला यांनी नुकसान केलं असेल पण आम्ही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधातच लढलो होतो। भाजपची युती काय असं वारंवार बोलत गेलो होतं, शिवसेनेचे काही पॉझिटिव्ह आरोप केले होते, मग आता पुन्हा एकदा शिवसेनेची युती भाजपच्या युतीबरोबर झाली असं
जिथे भाजप बरोबर आमची युती होते आणि त्याने आम्हाला दगाफटका केल्यानंतर मग किती टीम एबीसीडी काय करायचं आहे, पण आमची एक टीम बरोबरच युती असताना त्यांनी ती युती त्यांच्या स्वार्थापाई मोडली आणि अत्यंत नेमकेपणाने प्रकाशजींनी सांगितलं की आत्ताचं जे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे त्यांनी त्यांच्याच पक्षातल्या नेतृत्वाची एक फळी कापून टाकलेली आहे. म्हणजे नेमकं यांना राजकारणात करायचंय काय, यांना शत्रू विरोधक नको आहे, ठीक आहे मी समजू शकतो राजकारणामध्ये विरोधक असायला पाहिजे पण त्यांचा पराभव करणं, पण यांना मित्रही नको, म्हणजे मग नेमकं सांगायचंय काय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे आता आमचं तुम्ही आम्हाला एका धर्म विर्म याच्यावरती प्रश्न विचारण्यापेक्षा आज देश कसा वाचवायचा, कारण देशाची वाटचाल ही सरळ सरळ हुकुमशाहीकडे चालल्याचं दिसतंय. आता जी काही न्यायव्यवस्था म्हणून शिल्लक राहिलेली आहे त्या न्याय प्रणालीला न्याय व्यवस्थेला सुद्धा दमदाट्या केल्या जात आहे, हे कोणत्या लोकशाहीचं द्योतक आहे? म्हणजे तिकडे यांना न्याय संस्था सुद्धा आपल्या बुडाखाली घ्यायची, इतर संस्थांच्या बुडाखाली पाहिजे, मग असं सगळं असेल तर देशात लोकशाही कुठे राहिली? मग जी काय आज काल आज त्यांना साक्षात्कार झालेले आहे रिजिजूला, ती काय राज्य घटना ही सर्वोच्च आहे त्या घटनेमध्ये बसतंय का? त्या घटनेत बसतंय का? घटनेने प्रत्येकाचे अधिकार हे आपण रेखून दिलेले आहेत, मग तुमच्या अधिकारावरती ना अतिक्रमण करणं हे कसलं जगत आहे? म्हणजेच काय की आम्ही तेवढेच देशाचे कारण आहात, आम्ही तेवढेच घटनेचे रक्षक, हा एक सर्वदूर समज करायचा, भ्रम पसरवायचा आणि त्याच्या आडून मला पाहिजे तेच करणार, हे जे काय चाललेलं आहे ना त्या ते मोडून काढण्यासाठी आमची युती. अच्छा खाली हा आम्हाला असं स्थळाघराचे प्रश्न पाहिजे. मला असं म्हणतंय की आठवलेगड भाजपचं सोबत केल्यानंतर आता कुठेतरी एक बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन करण्यासाठी आणि पोटिंग क्वेश्चन एकत्र आणण्यासाठीची युती असं म्हणायचं. कोणाला प्रश्न आहे? प्रकाश मी आपला कोणाबरोबर गेलोच नव्हतो, मी आपलं एकटाच लढत होतो, त्याच्या बॅलन्सिंग करण्याचा प्रश्नच राहिला नाही. त्यांना आता असणारा जो आहे ही पॉलिटिकल युती सोशल युती असं आपण असं संबोधलं तर अधिक चांगलं होईल. मेरा सवाल एक आपको है, आपकी आलोचना की गई थी पिछले इलेक्शन में बीजेपी की व्हील गेम के साथ जा रहे हैं सवाल जो आपने जो पूछा है वो लोकसभा के वक्त जो है कांग्रेस और एनसीपी दोनों का ये सवाल था कि हम लोग कह रहे थे कि हम उनके साथ आने के लिए तैयार है और हम लोग की मांग ये थी 12 लोकसभा की सीटें हैं कि जो एनसीपी और कांग्रेस 5 बार हारी हुई है जो जीती नहीं. हम उनसे ये कह रहे थे कि भाई इन 12 सीटों में से आप हमसे शेयर कर लीजिए, कांग्रेस शेयर करने के लिए तैयार नहीं थी. अब वजह क्या है मैं आज नहीं बताना चाह रहा हूं, लेकिन जब उनको पता चला कि एमआईएम के साथ में हम लोग का जो समझौता था वो उनके लिए दिक्कतें खड़े कर रहा है तो उन्होंने ही आरोप लगाया, कांग्रेस और एनसीपी ने आरोप लगाया कि हमको जो है वो बीजेपी ने खड़ा किया. सवाल यह है कि उनको जीतना था या हारना था. पिछले लोकसभा के इलेक्शन में हम लोग 65 लाख वोट लिए थे, अगर उसकी जोड़ अगर एनसीपी और कांग्रेस में हो जाती तो शायद मेरे ख्याल से 20-20 सीटें दोनों जीतते, ऐसी एक परिस्थिति है. सवाल यह है कि इसमें अगर कोई तथ्य होता तो लोग हमारे पीछे नहीं होते, लेकिन कांग्रेस की जो रणनीति थी, एनसीपी की जो रणनीति उस वक्त थी, अब मेरे ख्याल से उस पर पीछे छोड़ना चाहिए. जो बातें हो गई उसको हम लोग ने भूलना चाहिए, नया रास्ता अपनाना चाहिए. और इसलिए मैं नया रास्ता अपनाने से कह रहा हूं कि जो डिक्टेटरशिप आ रही है, मैं लोगों से कह रहा हूं कि आज तक राजनीति पार्टी और राजनीति नेता ही आरोप कर रहे हैं कि डिक्टेटरशिप आ रही है. अब मैं लोगों को डिसाइड करने को कह रहा हूं कि बीबीसी की जो फिल्म है
2004 की बात है, दो बार उसके बाद मोदी जी को प्राइम मिनिस्टर लोगों ने बना दिया, मतलब उस इंसिडेंट का लोगों पे कोई असर नहीं हुआ। ये परिस्थिति होने के बावजूद भी आज 2022 में बीबीसी कुछ दिखा रही है तो हम उसको टॉलरेट नहीं कर रहे, हम उसको सहने के लिए तैयार नहीं है। मैं आप लोगों से ये पूछ रहा हूं कि ये जो मानसिकता है कि हम किसी को सहन करने के लिए तैयार नहीं है, क्या ये निर्देश करती है या नहीं करती है कि हम लोग डिक्टेटर की ओर बढ़ रहे हैं और एक नया डिक्टेटर इस देश में पैदा हो रहा है। इसका फैसला आम लोगों ने लेना चाहिए और आम लोगों ने अपनी राय बनाना चाहिए। ये अब हम लोग जो लोगों से कह रहे हैं, मैं उम्मीद करता हूं कि आम जनता जो है इस पर सोचेगी और अपने विचार रखेगी। उद्धव साहब, आपसे सवाल यह है कि अभी आपने कहा कि राष्ट्र प्रथम, ये आपका एक नारा है या एजेंडा है, हमेशा बीजेपी भी कहते आ रही है कि राष्ट्र प्रथम, तो आपका एजेंडा उनके एजेंडा से अलग कैसे है? जैसे हमारा हिंदू तो उनके हिंदू तो सारे के वैसे ही। एक पहिला मुद्दा असा आहे की मी स्पष्ट करू इच्छितो, आता जे प्रकाशजींनी सांगितलं की नया रास्ता आणि त्याच्याबरोबर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, असे सगळे एकत्र आहेत आणि प्रकाशजी नया रास्ता म्हणतात त्याच्याबरोबर नया रास्ता आणि नया रिश्ता की नई सुरुवात हम करने जा रहे हैं आणि ज्या काही भूतकाळात चुका झाल्या असतील त्या आता गाळून टाकून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे, कारण नाही तर खरंच आज देशासमोर नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न आहे आणि तो ती जी काही पोकळी तयार झालेली आहे ती पोकळी देशासाठी घातक आहे आणि असंच जर काही या दिशेने राजकारण चालत आलं तर फार पूर्वी जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की देशात अराजक येईल, तर देशाची अराजकाकडे ही वाटचाल तर सुरू नाही झाली, हा एक प्रश्न स्वतः स्वतःला विचारण्याची गरज आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याप्रमाणे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी, माझा काही त्यावेळेला संबंध नव्हता राजकीय, जेव्हा आम्ही 25-30 वर्ष एक हिंदुत्व एक हिंदुत्व भाजप एक म्हणजे आम्ही वटपौर्णिमा करत होतो, सगळं करत होतो, याचा अर्थ असा नाही की जन्मजन्मी हाच जाऊन जातात, पण त्यांनी मात्र काही करायचं, त्यांनी पीडीपी बरोबर बसायचं, त्यांनी यांच्या बरोबर जायचं, त्यांनी त्यांच्या बरोबर जायचं, म्हणजे आम्ही वटपौर्णिमा करतो यांचे बाहेर खाली पण असं इथून आम्हाला मान्य नव्हतं। आणि खरं हिंदुत्व काय आहे, ठीक आहे ना, आज मोहन भागवत आज म्हणजे तुम्ही दसऱ्याच्या वेळेस बोललो मशिदीत जाऊन आले, हिंदुत्व सोडलं का त्यांनी? भारतीय जनता पक्षाने पीडीपी बरोबर समझौता केला होता, हिंदुत्व सोडलं का त्यांनी? संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमार बरोबर त्यांनी आता त्यावेळेचा चाललेला लालू आणि त्यांचा संसार मोडून घुसले होते, हे दुसऱ्याचा संसार मोडून त्याच्याबरोबर साठवणुटा करणं हे हिंदुत्व आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी आता खूप झाल्या, ते जे म्हणतील तेच खरं, हा एक जो भ्रम ते निर्माण करतात तो मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो। आणि साहजिकच आहे, ज्या वेळेला एकत्र येऊन वाटचाल कशाला म्हणतात ती वाट चालली पाहिजे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रभर जिथे जिथे जाण्याची गरज असेल तिकडे मी जाणार। तैल चित्राबद्दल बोलणं कठीण आहे, याचं कारण शेवटी मला असं वाटतं आज संजय राऊत यांनी सामन्याचा अग्रलेख चांगला लिहिलेला आहे, त्याच्यात त्यांनी मंबाजी वगैरे असं ते आता सगळं तुम्हाला माहिती आहे की काय घिसाड घाईत चाललेली आहे, त्याच्यावरती आता थोडस मी संध्याकाळी बोलत नाही, आता सगळं बोलत संध्याकाळी तुम्ही येणार नाही, संध्याकाळी मी जाणार आहे, नक्की जाणार आहे, 5 वाजता रेगलच्या पुतळीच्या इथे मी नक्की जाणार आहे आणि त्याच्यानंतर 6 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये नक्की जाणार। सर, नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे, तर त्यांच्याबद्दल काय स्पष्टीकरण? युतीचं जे आहे ती चर्चा आज जाहीर झाली अशी असणारी परिस्थिती आहे, इलेक्शन जे आहे ते अगोदर सुरुवात झाली, जेव्हा पॉलिटिकल पार्टीजनी आपापल्या असणाऱ्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या इलेक्शनमध्ये आणि आजच्या याच्यामध्ये फरक असतो, त्या ठिकाणी मानतो ते इलेक्शन तसेच चालत राहतील, रिझल्ट जे येतील
ते लोकांसमोर 30 तारखेला त्या ठिकाणी दिसतील. तर याच्या पुढची जी वाटचाल मी जसं म्हणालो एक नया रास्ता म्हणून जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. मला असं वाटतं की या काही मुद्द्यावरती मी आज संध्याकाळी बोलणार आहे. म्हणून आता एक राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने एक महत्वाचं एक पाऊल आम्ही दोघं टाकतोय ते म्हणजे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं. त्याच्यासाठी साहजिकच आहे. याचा अर्थ आम्ही कोणी काय धर्म सोडून कुठे काय पुढे जाणार आहोत अशातला भाग नाही. पण देश हा आमचा धर्म आहे, माणुसकी आमचा धर्म आहे. त्यांनी जो काही धर्म स्वीकारलेला आहे, माझा धर्म जो काय आहे तो त्याच्यात एकमेकाच्या आड कुठे न येता दोन्ही धर्म आणि त्यातल्या वाईट रूढी परंपरा दूर करण्याचं काम मी मागाशी सांगितलं की दोघांच्या आजोबांनी केलं तेच तीच वाटचाल आम्ही यापुढे करत आहोत. ठीक आहे, मला असं वाटतं आपण पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली आणि या युतीच्या घोषणेला पत्रकार परिषदेला प्रसिद्धी दिली. त्याबद्दल सर्व माध्यम प्रतिनिधींचेही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने आभार मानतो. तसेच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळींचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. उदयास आलेला आहे. वंचित आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणार आहे. आंबेडकर आणि ठाकरे युतीची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पुढील वाटचाल एकत्र करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तसंच दोघांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे, भाजपवर निशाणा साधण्यात आलेला आहे. आपण पाहतोय आंबेडकर ठाकरे युतीची घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे. पुढील वाटचाल एकत्र करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. राज्याच्या राजकारणात आता नवं समीकरण उदयास आलेलं आहे. वंचित आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणार आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. तर निवडणुकांमध्ये सध्या बदला घेण्याचं राजकारण सुरू आहे असं देखील उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. पुढील वाटचाल आम्ही एकत्र करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. ठाकरे आणि आंबेडकर यांनी सरकारवर घणाघाती टीका केली असल्याचं आपण पाहिलं. राज्याच्या राजकारणात आता एक नवं समीकरण उदयास आलेलं आहे. वंचित आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणार आहे. ठाकरे आणि आंबेडकर युतीची घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. पुढील वाटचाल आम्ही एकत्र करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलेलं आहे. तर ठाकरे वंचित युतीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत देखील चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीचा वंचितला विरोध नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय आणि जागा वाटपाचा विचार करूनच आम्ही एकत्र आलो असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता राजकारणात ही नवी युती उदयास आलेली आहे. राज्यात नवं समीकरण उदयास आलेलं आहे. वंचित आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणार आहे. आंबेडकर ठाकरे युतीची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पुढची वाटचाल आम्ही एकत्र करणार असल्याचं आंबेडकर आणि ठाकरेंनी म्हटलंय.